आषाढ़ी वारीमुळे अलंकापुरी भक्तिमय वातावरणात बुडू लागली आहे। मात्र याच आळंदीत थोडं निराशाजनक चित्र देखील पाहायला मिळते, कारण आळंदीत इंद्रायणी नदी जलपर्णींच्या विळख्यात सापडली आहे। शहरातील सांडपाणी, कारखान्यातील रासायनिक पाणी हे थेट नदीपात्रात सोडलं जाते। या पाण्यामुळे स्थानिक तसंच वारकऱ्यांच्या आरोग्याला आता धोका निर्माण झालाय। या प्रदूषणाबद्दल अधिक माहिती सांगतायत आमचे आळंदीचे प्रतिनिधी कैलास पुरी। ज्या इंद्रायणीमध्ये वारकरी स्नान करतात त्या इंद्रायणीची अवस्था पाहिल्यानंतर ह्याला खरंच इंद्रायणी नदी म्हणावं का, इतपत त्याची परिस्थिती वाईट झालेली आहे। जोपर्यंत नजर जाते तोपर्यंत इंद्रायणीचं पात्र जलपर्णीनं वेढलेलं आहे। अत्यंत घाण असं हे पाणी या ठिकाणी आहे। वास जो आहे तो या ठिकाणी प्रचंड दुर्गंधी पसरलेली आहे। आणि याच पाण्यात वारकरी जो आहे आळंदीमध्ये दाखल झाल्यानंतर स्नान करतो। प्रशासनाकडून अजून कसलीही हालचाल जी आहे ही जलपर्णी काढण्यासाठी दिसत नाही आहे। एकंदरीतच पालखी सोहळा काही दिवसांवर येऊन ठेपला असताना इंद्रायणीचं पात्र हे स्वच्छ असायला हवं होतं, मात्र जे चित्र आहे ते अत्यंत दयनीय असं हे चित्र आहे। वारकऱ्यांच्या धार्मिक भावनांशी खेळतानाच प्रशासन या ठिकाणी दिसत आहे, त्यामुळं लवकरात लवकर प्रशासनानं हे जे नदीपात्र आहे ते स्वच्छ करावं, यातील जलपर्णी काढावी आणि हे जे पाणी आहे ते स्वच्छ करावं अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। कैलास पुरी, झी मीडिया, आळंदी, पुणे। लाल मातीतली कुस्ती म्हणजे